झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. गोदापात्रात पाणी असताना केनी व बोटद्वारे बेसुमार वाळू उपसा सुरूच. जिल्हाधिकारी साहेब कारवाई करा राजेंद्र मोटे. गेवराईच्या इतिहासात पहिल्यांदा गोदावरीमध्ये पाणी असतानाही राक्षस भुवन संगम जळगाव हिंगणगाव येथे केनी व बोट अशा विविध मशीनद्वारे वाळू उपसा करत जेसीबी व पोकलेनच्या साह्याने रात्रंदिवस 50 ते 60 हायवा भरून खुले आम अवैध वाळू उपसा सुरू असून स्थानिक अधिकाऱ्यांच्या हप्तेखोरीमुळेच वाळू माफियांनी गोदावरीची चाळण केली असून जिल्हाधिकारी साहेबांनी यात लक्ष घालून कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान राजेंद्र मोटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील हिंगणगाव येथे 2 दिवसांपूर्वी महसूल प्रशासनाने 80 ब्रास वाळू जप्त करून शासकीय विश्रामगृह येथे आणल्याची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात संगम जळगाव रोडवर त्यापेक्षा जास्त सांडलेली वाळू सध्या आहे. तसेच या ठिकाणाहून 200 ब्रासपेक्षा अधिक वाळूचा साठा उचलण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. मग जास्तीची आणलेली वाळू कुठे गायब केली याचा तपास होणे गरजेचे आहे. तसेच आदल्या दिवशी साठा जप्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही स्वतः घटनास्थळावर गेला असता पुन्हा त्याच ठिकाणी तलाठी कार्यालया शेजारीच मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत साठे आढळून आले असून याबाबतचे सर्व लोकेशन सहित GPS छायाचित्रे आपल्याकडे असून ते लवकरच जिल्हाधिकारी यांना पाठवले असून याबाबत खात्री करून जिल्हाधिकारी यांनी हप्तेखोर महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. एकीकडे कोरोनामुळे सर्व व्यवहार बंदचे आदेश असताना कुणीही घराबाहेर पडायचे नाही, मात्र बीडचे वाळू माफिया टेप्परवाले लोकेशनवाले असे सर्वजण मिळून किमान 1000 लोक दररोज गेवराईत व गोदापात्रात कसे येतात हे सर्व प्रकार अतिशय गंभीर असून गेवराईत छोटी मोठी वाळू चोरी होत होती, मात्र गोदापात्रात पाणी असताना इतिहासात पहिल्यांदा यावर्षी वाळू उपसा होत असून याला स्थानिक महसूल अधिकारी जबाबदार असून त्यांच्या या हप्तेखोरीमुळेच प्रशासनाला महसुलीत बुडत आहे. म्हणून जिल्हाधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करावी, नसता मनसेच्या वतीने राक्षस भुवन संगम जळगाव हिंगणगाव येथील गावकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही जिल्हाध्यक्ष रामजेंद्र मोटे यांनी दिला आहे. निश्चित काल आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना गेवराईतल्या अवैध वाळू उपशा संदर्भात तक्रार दिली, कारण की तुम्हाला सांगतो इतिहासात पहिल्यांदा गोदावरी पात्रामध्ये प्रचंड पाणी असताना केनी बोट आणि पोकलेन JCB साह्याने एक सर्रास 50 ते 60 हायवा त्यांच्या 2-2, 4-4 ट्रीप अशा पद्धतीचं बेसुमार वाळू उपसा ह्या गेवराई तालुक्यामध्ये इतिहासात पहिल्यांदा घडतंय. त्या संदर्भातलं आम्ही एक निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना जे की GPS लोकेशनच्या फोटोसह त्याच्यानंतर त्यांना आम्ही मागणी केली किंवा तुम्ही टोल नाक्याचे CCTV आणि SR पंपाचे त्याचे CCTV जरी बघितले तर एकही टेंडर या गेवराई तालुक्यात 3 वर्षापासून नसताना सर्रास वाळू चालू आहे. तुम्ही जर हे सगळं तपासलं तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि एका याच्यामध्ये सगळे महसूलची पूर्ण यंत्रणा याच्यामध्ये भरभटलेली आहे. हे फार अतिरेक होतोय, म्हणजे या वाळू चोरीच्या सगळ्या सीमा ह्या गेवराई तालुक्यामध्ये सगळ्या संपल्यात असं दिसतंय. त्याच्यामुळे आम्ही काल माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, निश्चित ते याच्यावर दखल घेतील, कारण की प्रचंड भयानक प्रकार ह्या गेवराई तालुक्यामध्ये वाळूच्या बाबतीतला दिसून येतोय. मला सांगा आपण जे काही प्रभारी तहसीलदार आहेत यांच्यावर आस्तिककुमार पांडे असताना सुद्धा एक तक्रार दिली होती, त्या तक्रार संदर्भात माननीय जिल्हाधिकारी रेखावत यांनी कारवाई केली का, काय सांगा? माननीय आस्तिककुमार पांडे साहेब असताना त्यांनी विभागीय चौकशी संबंधित अधिकाऱ्याची प्रस्तावित केली होती, परंतु आपला एवढा गचाळ कारभार ह्या वाळू धोरणाचा महाराष्ट्र शासनाचा
की ती तक्रार इथून ह्याला जाऊन मुंबईमध्ये आहे मंत्रालयात, परंतु त्याला अजून त्या विभागीय चौकशीला मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं नाहीये. आणि अशा ह्या गोष्टी याच्यामुळे काय होतं, जर कारवाई होत नसतील तर यांना माहीत झालेलं आहे, मग आपलं काही होतच नाही. आणि प्रशासनाचेच कुठंतरी इथं पूर्णतः प्रशासनाने ठरल्यामुळेच ही वाळू चोरी फक्त प्रशासन करतंय केवढ्या तालुक्यामधली, हेच याच्यातून सिद्ध होत आहे. प्रशासनाचे काही लागीबांधे आहेत असं तुम्हाला वाटतं काय सांगा? 100% यांच्याशिवाय ही प्रक्रिया होऊ शकत नाही. पूर्णतः ज्याला आपण काय म्हणू, म्हणजे हे तुम्हाला तुम्ही याच्यामध्ये जर सगळं बघितलं ना, या सगळ्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत. आता त्याचाच प्रकार घ्या ना, यांनी त्या हिंगणगावमध्ये 80 ब्रास वाळू जप्त दाखवली. त्या ठिकाणी आम्ही गेलो असता तिथं रोडवर सांडलेली वाळू असेल 100-200 ब्रास आणि जप्त दाखवली 80. त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या दिवशी जवळपास 60-70 हायवा वाळू आणण्यात आली, म्हणजे साधारणतः 200 ब्रास वाळू यांनी गायब केली. आणि त्याच्यातून आता हे वाळू जे डिझेलचा खर्च हे ते शासनाच्या माती मारल्या जाईल 80 ब्रासचा. म्हणजे हे सगळं पूर्णतः हा एक अतिशय चुकीचा पॉइंट आहे, चुकीच्या गोष्टी. आणि शासन नसल्याप्रमाणे झालंय, अहो इतका मूर्खपणा चाललाय. कलम 144 सध्या लागू आहे, वर्ष म्हणजे 4-5 महिने कोरोनामुळं 144 कलमचा एवढा अपमान होणार आहे की माझी मागणी आहे महाराष्ट्र सरकारला आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की 144 कलम यांनी कायमचं याचं हे बंद करून टाकावं, कारण की अपमान आहे 144चा. एकीकडे तुम्ही 144 कलम मानतात, 5 जास्त लोक एकत्र येऊ शकत नाहीत. अहो बीडचे वाळूवाले आणि प्रशासन म्हणून 1000 लोक दररोज हे गंगामध्ये आहेत, गंगेच्या पात्रात आहेत. आणि आपले परभणी, लातूर, उस्मानाबाद आणि नगरच्या पर्यंत लोक इकडे येतात. मग कोरोनामध्ये जर जिल्हा बंदी होती तर 1000 लोकांच्या आसपास लोक दररोज हे 4 जिल्ह्यातून आपल्या इकडे येतात. तर हे सगळं अतिशय मूर्खपणा आहे. आणि आता ह्याच्यावर कुठंतरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ लक्ष घालून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निलंबनाच्या कारवाया जर झाल्या तर आणि तरच ह्या गेवरा तालुक्यातील वाळू चोरी रोखल्या जाऊ शकते, नाही तर याला कोणीही काही करू शकत नाही. काय असं नाही वाटत का तुम्हाला की वाळू टेलर खुले करण्यात यावं? 100% अहो किती आज महाराष्ट्र शासन एकीकडे म्हणते आम्ही टंचाईमध्ये आहेत. अहो तुम्ही फक्त वाळू चोरी वाळूचे जर टेंडर जरी काढले ना तर महाराष्ट्र सरकारची गरिबी बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होईल. आपल्या जिल्ह्यात सध्या 42 टेंडर ऑन प्रोसिजर रेडी आहे गौण खनिज विभाग, परंतु हे टेंडर करत नाहीत, कारण की टेंडर जर झाले तर अधिकाऱ्यांना हप्ते मिळणार नाहीत. आणि याच्यामुळेच जे गेवराई तालुक्यामध्ये या 3 वर्षात बीड जिल्ह्यात 3 वर्षात फक्त 4 टेंडर झाले, हे जाणीवपूर्वक टेंडर होऊन देत नाहीत, अतिशय दुर्दैवी. त्याच्यामुळे माझी एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती राहील महाराष्ट्र सरकारला, कारण की आपण आंध्राच्या धर्तीवर ही वाळू मोफत करा, जेणेकरून गोरगरीब लोकांचे घरं बांधण्याचे स्वप्न पूर्ण होतील. आणि ह्याच्यामधलं असंही शासनाला महसूल मिळत नाही, त्याच्यामुळे एकच पर्याय की ही वाळू यांनी आता मुक्त केली पाहिजे. प्रत्येक जनतेला घर बांधणाऱ्याला वाळू मोफत दिली पाहिजे. धन्यवाद. मंगेश चोरमले, बीड. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.